नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 करता आज नवीन अपडेट आलेले आहे, नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील। तर मित्रांनो, चला मग चालू करू। सर्वप्रथम मित्रांनो, हे परिपत्रक आजच्या तारखेला म्हणजे 27 ऑक्टोबर 2022 आज जाहीर करण्यात आले आहे। त्यानंतर मित्रांनो, यामध्ये विषय दिलेला आहे सन 2021 पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत। म्हणजे मित्रांनो, 2021 पर्यंत जेवढी काही रिक्त पदे होती पोलीस शिपाई या संवर्गात, त्या सर्व पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू करणार आहेत, त्याबद्दल हा जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढे काय दिले आहे ते पाहून घेऊ मित्रांनो। यामध्ये पुढे सांगितले आहे मित्रांनो, उपरोक्त विषयास अनुसरण कळवण्यात येते की सन 2021 पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे। सन 2021 रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबत विहित नमुना सोबत जोडलेला आहे। त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1/11/2022 ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ईमेलद्वारे कळवण्यात यावे। म्हणजे मित्रांनो, तुमची पोलीस भरतीची जाहिरात ही 1 तारखेला जाहीर होणार आहे। 1/11/2022 या तारखेला तुमची सर्वात पहिली पोलीस भरती शिपाई संवर्गातील पदांची जाहिरात पडणार आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, सर्वांनी तयारीत राहायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, हे परिपत्रक कोणी सादर केले जाहीर केले आहे तर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसारित करण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही खाली पाहू शकता वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाचा नमुना देखील यामध्ये देण्यात आलेला आहे। पोलीस शिपाई भरती 2019 करता जो नमुना जाहिरातीमध्ये देण्यात येणार आहे त्यानुसारचा हा नमुना आहे। यामध्ये मित्रांनो, तुमचे आवेदनपत्र हे ॲप्लिकेशन फॉर्म 3/11/2022 ते 30/11/2022 या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत। या 3 तारखेपासून मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो, पुढे काय दिले आहे यामध्ये, तुमच्या जाहिराती संबंधित सर्व माहिती दिलेली आहे, कशाप्रकारे जाहिरात असणार आहे याबद्दल सांगितलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली त्याचा नमुना दिला आहे कशाप्रकारे जाहिरात प्रसिद्ध करायची आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, कोणत्या ठिकाणी कोणत्या घटकामध्ये किती जागा आहेत हे देखील यामध्ये दिलेले आहे। तुम्ही पाहू शकता बृहन्मुंबईमध्ये एकूण 6,740 जागा आहेत। त्याचप्रमाणे ठाणे शहरमध्ये 521 जागा आहेत, पुणे शहरमध्ये 720 जागा आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये 216 जागा आहेत, त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये 986 जागा आहेत, नागपूर शहरमध्ये 308 जागा आहेत, नवी मुंबईमध्ये 204 जागा आहेत, अमरावती शहरमध्ये 20 जागा आहेत, त्यानंतर सोलापूर शहरमध्ये 98 जागा आहेत, लोहमार्ग मुंबईमध्ये 620 जागा आहेत। त्यानंतर मित्रांनो, ठाणे ग्रामीण यामध्ये एकूण 68 जागा आहेत, रायगडमध्ये 272 जागा आहेत, पालघरमध्ये 211 जागा आहेत, सिंधुदुर्गमध्ये 99 जागा आहेत, रत्नागिरीमध्ये 131 जागा आहेत, नाशिक ग्रामीण यामध्ये एकूण 454 जागा आहेत, अहमदनगरमध्ये 129 जागा आहेत, धुळेमध्ये 42 जागा आहेत, कोल्हापूरमध्ये 24 जागा, पुणे ग्रामीणमध्ये 579 जागा, सातारामध्ये 145 जागा, त्यानंतर सोलापूर ग्रामीण यामध्ये मित्रांनो 26 जागा आहेत, औरंगाबाद ग्रामीणमध्ये 39 जागा आहेत, नांदेडमध्ये 155 जागा आहेत, परभणीमध्ये 75 जागा, त्यानंतर हिंगोलीमध्ये 21 जागा, नागपूर ग्रामीणमध्ये 132 जागा, भंडारामध्ये 61 जागा, चंद्रपूरमध्ये 194 जागा,
वर्धामध्ये 90 जागा, गडचिरोलीमध्ये 348 जागा, गोंदियामध्ये 172 जागा। त्यानंतर मित्रांनो अमरावती ग्रामीणमध्ये 156 जागा आहेत, अकोलामध्ये 327 जागा, बुलढाणामध्ये 51 जागा, यवतमाळमध्ये 244 जागा, पुणे लोहमार्गमध्ये 124 जागा आणि औरंगाबाद लोहमार्गमध्ये 154 जागा। अशा प्रकारे मित्रांनो 14956 जागांसाठी ही पोलीस शिपाई या संवर्गातील भरती असणार आहे। एकूण 14956 जागा आहेत। तरी मित्रांनो सर्वांनी तयारीत राहायचे आहे, तुम्हाला 3 तारखेपासून फॉर्म भरता येणार आहेत। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा।